वेगवेगळ्या अपडेट पाहण्यासाठी सोलापूर व्हायरलला सबस्क्राइब करा व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करा। काँग्रेस, शिवसेना, शरद पवार असतील, संजय राऊत असतील, इतर मंत्री असतील, हे काँग्रेसला नेहमीच महत्त्वाची वागणूक देत आहेत। कमी दर्जाचे मंत्री खाते त्यांच्याकडे आहेत आणि जे आहेत ते सांभाळणाऱ्याला देखील उंगले निर्देश करतात। म्हणजे एक प्रकारची कुत्तरवड ही काँग्रेसची होती असं वाटत नाही महाविकास आघाडीमध्ये जाऊ? एक लक्षात घ्या, आमचे प्रदेशाध्यक्ष सन्मान्य नानाभाऊ पटोले साहेब एक अतिशय धडाडी आणि एक स्ट्रॉंग नेतृत्व काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रामध्ये लाभलेलं आहे आणि ते नेहमी सांगतात की हे सरकार काँग्रेसच्या पाठिंब्यावरती उभं आहे। कारण काँग्रेस ह्या सरकारमधून जर बाहेर पडलं तर मला वाटत नाही हे सरकार टिकू शकेल। त्यामुळे काम करत असताना आहे या खात्यांमध्ये आता तिघांमध्ये तिघांच्या वाटणीला किती काय येणार, पण कोऑर्डिनेशनच्या माध्यमातून नेहमीच मला वाटतं चांगल्या पद्धतीने काम होऊ शकतं। नाही, पण संजय राऊत आणि शरद पवार तर रयाला गेलेले जमीनदार म्हणतात काँग्रेसला, पण त्यांना उत्तर पण नानाभाऊंनी दिलंय ना? दिलं उत्तर नानाभाऊंनी की ज्यांनी ज्या काँग्रेस पक्षाने ज्यांना जमीन राखायला दिली त्यांनीच त्याच्यावर डाका मारलाय। नानाभाऊंनीच त्याला उत्तर दिले, त्याला मी काय उत्तर देणार? बरं दादा, भविष्यामध्ये जर का महाविकास आघाडीमधल्या दोन पक्ष एकत्रित आले आणि काँग्रेस बाहेर पडली तर काँग्रेस इतकी सक्षम आहे का की जिल्ह्यामध्ये ते तग धरून बऱ्यापैकी ह्या दोन पक्षाला, राष्ट्रवादीला आणि शिवसेनेला, एक तग देऊ शकेल किंवा फाईट देऊ शकेल? विषय असा आहे की काँग्रेस पक्षाची बांधणी आता आम्ही सुरू करणार आहोत। प्रत्येक गावोगावी काँग्रेसचे कार्यकर्ते निर्माण करणार आहोत आणि काँग्रेस नक्कीच या आव्हानाला सामोरं जाऊ शकेल असं मला विश्वास वाटतो। आणि विषय असा आहे की काँग्रेस सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे काँग्रेस पक्ष हा एक विचारधारा आहे। काँग्रेस पक्ष हा पक्ष असा आहे की ज्याने या देशामध्ये इंग्रजांना बाहेर घालून या देशाला स्वतंत्र करण्यामध्ये मोठी चळवळ देशामध्ये उभी केली होती आणि एक सेक्युलर विचारधारेचा पक्ष आहे। समाजातील प्रत्येक घटकाला बरोबर घेऊन जाऊन प्रत्येक घटकाला ताकद देण्याच्या दृष्टिकोनातून आजपर्यंत या पक्षाने काम केलेलं आहे। आज आपण पाहतो की कोरोनाच्या या भीषण परिस्थितीमध्ये सुद्धा जेवढे गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स उभे राहिले ते सर्व काँग्रेसच्या काळात उभे राहिले, जेवढे मेडिकल कॉलेजेस गव्हर्नमेंटचे उभे राहिले ते सर्व काँग्रेसच्या काळात उभे राहिले। गेल्या 7 वर्षाच्या काळामध्ये एकही असं नवीन हॉस्पिटल सरकारच्या माध्यमातून कुठेही उभं राहिलेलं ऐकायला मिळत नाही। मोठमोठे पुतळे उभे राहिलेले आपण ऐकले, पण सर्वसामान्य जनतेला ह्या कोरोनाच्या काळामध्ये जिथं उपचार मिळतोय ते सर्व काँग्रेसच्या काळामध्ये स्थापन झालेले सगळे दवाखाने, बेड्स, ज्याला लाखो डॉक्टर्स जे आहेत ते सर्व जे गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स असतील या माध्यमातून उभं राहिलेलं आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे काँग्रेसची विचारधारा ही नेहमी सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी राहिलेली आहे, सर्वसामान्य जनतेला बरोबर घेऊन त्यांचे हात बळकट करण्याची राहिलेली आहे। त्यामुळे आपण जर पाहिलं असेल ज्या नॅशनलाइज बँक्स होत्या त्या सर्वप्रथम इंदिरा गांधीजींनी ह्या बँक्स नॅशनलाइज केल्या, ज्या प्रायव्हेट बँक्स होत्या, सर्वसामान्य जनतेचा अधिकार, सरकारचा अधिकार त्याच्यामध्ये राहिला आहे, जेणेकरून गोरगरिबाला सुद्धा कर्ज घेणं सोयीचं झालं। आज ही विचारधारा परत एकदा रुजवण्याचं काम माझ्या हाती आलेलं आहे। मी माझं भाग्य समजतो की एक अशा मोठ्या पक्षाची जबाबदारी आदरणीय सोनियाजी, आदरणीय राहुलजी, नानाभाऊ पटोले, सन्मान्य शिंदेसाहेब या सर्व नेते मंडळींनी माझ्यावर विश्वास ठेवून मला या सोलापूर जिल्ह्यामध्ये काम करायची संधी दिली। सगळ्यात पहिले बूथ यंत्रणा, ग्रामशाखा आणि गावोगावी शाखा आणि प्रत्येक सेलचे कार्यकर्ते परत नवन जोमाने कामाला लावणे हेच मला वाटतं सगळ्यात माझी पहिली जबाबदारी आहे। आणि त्याच्यानंतर कोऑर्डिनेशनच्या माध्यमातून मग महिला असेल असेल मग महिलांचे प्रश्न आहेत, युवकांचे प्रश्न आहेत। आज गव्हर्नमेंटच्या माध्यमातून अनेक स्कीम्स
राबवल्या जातात, पण त्या सर्वसामान्य जनतेपर्यंत फार कमी प्रमाणात पोहोचलेलं आपण पाहायला मिळतो. आत्ताच अलीकडच्या काळात काँग्रेसचे मंत्री जे आपले MSCB खात्याचे मंत्री आहेत, त्यांनी